राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा असणाऱ्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघानं यावेळी लोकशाहीची लगतरच वेशीला टांगली. कोल्हापूरचे प्रश्न सोडवायचे राहू देत कुणी आपल्या भाषणात ते उच्चारायलाही तयार नाही. सोशल मीडियावरच्या प्रचारानं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळाच घोटलाय. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या म्हणीप्रमाणे आता हे उमेदवार कोल्हापूरच्या प्रश्नांना बगल देऊन वैयक्तिक टीकेवर भर देत आहेत. यात आघाडीवर आहेत आघाडीचेच उमेदवार धनंजय महाडिक. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी यापूर्वीच त्यांना गुंडांचे नेते असा पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल केलाय. महाडिक गटामार्फत मंडलिकांवर वैयक्तिक भाषेत खालच्या पातळीवर टीका करण्यात येते. ते सायंकाळी 6 नंतर नॉट रिचेबल असतात असा प्रचार करण्यात येतोय. मात्र प्रचाराच्या या खालच्या पातळीबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धनंजय महाडिक यांची स्थानिक वृत्तवाहिनी आहे, याचा उपयोग ते आपल्या राजकीय हेतूसाठीच करतात अशी चर्चा आहे. या वाहिनीवर नुकतीच निवडणुकीच्या निमित्तानं चर्चा घेण्यात आली. मात्र या चर्चेत धनंजय महाडिक यांच्या सोयीचा भागच प्रसारित करण्यात आला. परंतु आमदार राजेश क्षीरसागर यांनी खुलासा केल्यानंतर याचाही पर्दाफाश झाला. केबल टीव्हीला मुलाखत देताना म्हटलं होतो, पण त्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून एडिटिंग करून पक्षाची बदनामी आणि आमच्या उमेदवाराची बदनामी करण्याचं कोणतरी कटकारस्थान करते. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मी त्यावेळेला लढण्यास सक्षम उमेदवार नाही म्हणून आम्ही प्राध्यापक संजय मंडलिक एक सक्षम उमेदवार आणि आमची मत असा निवडून उमेदवार दिलाय असं म्हटलं होतं. ते एडिटिंग करून फक्त एवढं दिलंय, तर अशा पद्धतीनं नागरिकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचं जे काही काम आहे ते चुकीचं आहे. मीडियानं असं करू नये, कारण त्यांनी बोलवल्यावर आम्ही त्या ठिकाणी मुलाखतीला जात असतो आणि असं असताना मग एडिटिंग करून काही दुसरं चुकीचं दाखवायचं, पक्षाची बदनामी करायची, माझी बदनामी करायची, ह्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत. याच धनंजय महाडिक यांच्याबाबत आता युवा कार्यकर्तेही पेटून उठलेत. सोशल मीडियावर आलेला एक संदेश खूपच बोलका आहे. एका युवा कार्यकर्त्यानं पाठवलेल्या संदेशानुसार चुये इथल्या सभेला लोकांनी यावं यासाठी त्यांनी घरटी 1/2 किलो मटण वाटलंय. यावेळी वाटलेल्या तब्बल 700 किलो मटणात गाईचं मटणही मिक्स करण्यात आल्याचा आरोप या युवा कार्यकर्त्यानं केलाय. याच पद्धतीनं पेट्रोलमध्ये रॉकेल मिक्स, गोकुळ दुधामध्ये पाणी मिक्स करणाऱ्या महाडिकांनी याचा जाब देण्याची मागणीही करण्यात आली आहे. दारू पिता म्हणून विरोधकांवर आरोप करता, आपण दारू पित नाही काय, तुम्हाला काय लागतं हे कोल्हापुरी जनतेला चांगलंच माहीत आहे. म्हणूनच तुम्ही फुगड्या स्पर्धा भरवता, प्रत्येक मंडळाला तुम्ही पैसे पोहोच केलेत, हे पैसे तुमच्याकडे कुठून आले असे एक ना अनेक प्रश्न धनंजय महाडिक यांना युवकांनी सोशल नेटवर्कच्या माध्यमातून विचारले आहेत. यातून एकच बाब स्पष्ट होते की सामान्यातल्या सामान्य कोल्हापूरकरांना धनंजय महाडिक यांचा पूर्ण परिचय आहे. त्यामुळं महाडिक आता चांगलेच अडचणीत सापडलेत. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज खूपच बोलका आहे. वडील आपल्या मुलाला विचारतात, बाळ तू कोण होणार? मुलगा म्हणतो, मी मुन्ना होणार. वडील म्हणतात, का? मुलगा म्हणतो, कारण मला गुलालाची अलर्जी आहे. हा जोक आहे, मात्र काहींना पुढचं दिसतं. अशा कुणाला तरी खरंच पुढचा निकाल दिसला नसेल कशावरून? ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह कोल्हापूर.